शाळेच्या वयापासून एकत्र असलेले, परस्परांची जिव्हाळा जपलेले आणि सामाजिक बांधिलकी जपत एक दिलानं काम करणारे आम्ही पुणेकर 90s यांनी स्वतःच्या, मित्रांच्या आणि समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा यासाठी कौटुंबिक जिव्हाळापूर्ण गेट टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख, पुणे शहर DCP ट्रॅफिक पंकज देशमुख उपस्थित होते. तसेच मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाबरिया यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख, पुणे शहर DCP ट्रॅफिक पंकज देशमुख, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाबरिया, इतर मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. डिजिटल युगामुळे मित्रमैत्रिणी, पालक आणि मुलं यांच्यातील संवाद कमी होत आहे. त्यासाठी आम्ही पुणेकर 90s मित्रमैत्रिणी, पालक आणि मुलं यांच्यात संवाद कार्यक्रमही ठेवला होता. बऱ्याच वर्षानंतर आपल्या कॉलेज जीवनातील मित्र भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया व्यक्त होतात पाहूयात. केव्हा तरी कुठेतरी मन होतं हळुवार, तेव्हा मित्रांकडे उघडतं भावनांचं दार. ज्या भावना आपण इतर कोणाशी शेअर करू शकत नाही, अशा भावना, अशा घटना आपण फक्त मित्रांसोबत शेअर करू शकतो. अशा खास मित्रांसाठी इथे एक आगळा वेगळा सोहळा इथं आयोजित केलेला आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात मित्रांना बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत. आज जवळजवळ आम्ही 30 वर्षानंतर सगळे मित्र जमलो आहे आणि हे पुण्यातले सगळे आमचे शाळा, कॉलेज, कट्टा, मंडळ, हे सगळ्या म्हणजे जुन्या आठवणी परत आज उजळून आलेल्या आहेत. आज 30 वर्षानंतर आम्ही जे काय आम्ही सायकलवर फिरायचो, टू व्हीलरवर फिरायचो, हे सगळे मित्र आज आमच्या समोर परत एकदा आलेले. त्यामुळे आम्ही काही जुन्या गाड्या पण आणलेल्या आहेत, त्याच्यावर बसून फोटो काढणार आहोत आणि ह्या सगळ्या जुन्या गोष्टींना आम्ही एक चांगला उजाळा देत आहोत. पूर्वी आम्ही काय केलं की बाबा आपण जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा कट्टा त्या ठिकाणी जायचो, गप्पा मारायचो, तेव्हा आम्ही आमचे त्या काळातल्या मैत्रीचे जे काय ज्या गोष्टी होत्या, ज्या टोपण नावं होती एकमेकांना, आम्ही ज्या नावाने हाका मारायचो, ते आज सगळे आम्ही परत त्याच नावाने हाका मारतो आहे. आणि आज त्याच म्हणजे आज कितीतरी लोक अशी भेटलीत की मला आम्ही एकमेकांना ओळखलं नाही आहे की, पण त्यांना जो निरोप मिळाला आहे आणि ते सगळेजण आज जवळजवळ गोळा झाले. तुम्ही आत्ता बघितलं तर कमीत कमी आत्ताच जवळजवळ 600-700 मुलं आमची गोळा झालीत आणि आत्ता 4:30 वाजलेत, 4:45 वाजलेत. आणि आम्ही अपेक्षा करतो की अजून एक तासाभरामध्ये आमचे 1200 मित्र फॅमिली, काही लोक फॅमिली घेऊन तर काही लोक नाही घेऊन येतो, काही हरकत नाही. पहिला प्रयोग आहे, पहिला उपक्रम आहे की आम्ही सगळे जुने मित्र एकत्र येतोय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. प्रमुख पाहुणे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, आपण पाहूयात. सर्वप्रथम मी संयोजकाचे अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय एक अभिनव कल्पना मांडलेली आहे. विद्यार्थी पुणे 90s ही जी संकल्पना आहे, मी पुण्याबद्दल असं म्हणेल की पुणे हे मुळामध्ये संकल्पनांचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये ही एक नवीन संकल्पना मांडलेली आहे. 90s च्या दशकामध्ये जे विद्यार्थी होते ते आज प्रतितयश लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत, उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसाची आठवण करून देणं आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची एकमेकाशी ओळख करून देणं, परिचय करून देणं आणि हा वारसा पुढील पिढीला देणं ही खरं अभिनव कल्पना आहे. याबद्दल मी संयोजकांचं अभिनंदन करील आणि आभार मानील. आणि मला ह्या संकल्पनेमुळं माझ्या कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली. माझ्या कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता आणि 15 ते 20 वर्षानंतर तो माझा मित्र पुण्याला भेटला मला आणि त्याला भेटून मला जो आनंद झाला तोच आनंद इथं उपस्थित मंडळीला आज मिळणार आहे, त्याबद्दल परत एकदा संयोजकाचे मी आभार मानतो. कॅनडाच्या कॅरलिन अलार्ड आणि जेड यांना गंगा शुद्धीकरणासाठी भारतात करत असलेल्या कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. I'm Carolyn Allard and I was invited at this event because I would be receiving an award for congratulating me and Jade for the inspirational work that we've been doing in India about cleaning India. And we have a common friend with all the people that are reunited here. So our friend Parag is the organizer of this event and we are very thankful to him to invite us. I feel very privileged to be here. I see, when I see people in this function, Punekar's 90s, I see people with a big fortune of a lot of friends, of serious friendship. And to be part of this, I feel very fortunate also. I feel very blessed. We are here to help Mother Nature because
this connection with Mother Ganga I had since I came to India helped me to be basically here. She led me to here and she led me to meet all the people along the way, including Karina and Parag. So I feel like we are flowing to be where we need to be and where we are. And we are just performing my duty for Mother Nature. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या वसावीमुळे या सामाजिक जनजागृती करून स्वच्छतेचं महत्व पटवून देत फुटपाथ साफ करण्याचं काम करतात. वासवी मुळे यांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. मी वासवी मुळे, मी आर्किटेक्ट आहे आणि इंटिरियर डिझायनर आहे आणि मी कंटेंट रायटर पण आहे आणि मी वी पुणेकर 90 फार आभार. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम की त्यांनी मला ह्या प्रोजेक्टबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार ते देत आहेत. अँड हा प्रोजेक्ट आहे हम है फुटपाथी, जे आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडवरती पायलट प्रोजेक्ट म्हणून केला आणि आम्ही ते PMC बरोबर पुणे महानगरपालिकाबरोबर केलं. आणि ते कशासाठी केलं, कारण आम्हाला वाटलं की ॲज सिटिझन्स ऑफ पुणे आमचा पण काय, आमची पण काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे पुणे महानगरपालिकाबरोबर काम करायला आणि त्यांना मदत करायला, जेणेकरून फर्ग्युसन कॉलेजचे फुटपाथ ते स्वच्छ होतील. सो त्याच्यासाठी आम्ही 3 महिन्याचा हा पायलट प्रोजेक्ट केला आणि प्रत्येक दुकान, प्रत्येक शॉप, रेस्टॉरंट, हॉटेल आणि बँक, ते असे 248 शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट्स आहेत फर्ग्युसन कॉलेज रोडवर. आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्ही हा उपक्रम करणार आहोत, तुम्ही आम्हाला मदत कराल का, त्याच्यासाठी तुम्हाला 3 महिन्यासाठी प्लॅस्टिक, कचरा, कागद, कुठलीही घाण तुमच्या फुटपाथवरती नको आहे. आणि तुमचं जे दुकान आहे साधारण 10 फूट असेल, 12 फूट असेल, त्याच्यासमोरचा जो फुटपाथ आहे तो असेल समजा 5 फूट. सो 12 × 5 60 स्क्वेअर फूटची जबाबदारी 3 महिन्यासाठी तुम्हाला ती घ्यायला लागेल, जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ राहील.